आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. मालाड नंतर कल्याण मध्ये देखील शाळेची भिंत कोसळली. 3 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. शनिवार पासून सुरू असलेला हा मान्सून आता काही थांबायचं नाव घेत नाहीये. मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबई ही पाण्याखाली गेलीये असं म्हणायला काही हरकत नाही. पावसामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. कल्याण मध्ये शाळेची भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीये. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. कल्याणच्या दुर्गाडी परिसरात नॅशनल उर्दू शाळेची भिंत कोसळलीये. यामध्ये 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. तर अंगावर भिंत पडल्यानं 1 महिला जखमी आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवा देखील बंद पडल्या आहेत. मुंबई परिसरात आणखी 2 दिवस असाच पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. मालाड नंतर कल्याण मध्ये देखील शाळेची भिंत कोसळली आहे. 3 जणांचा यामध्ये जागीच मृत्यू झालाय. शनिवार पासून सुरू असलेला मान्सून आता काही थांबायचं नाव घेत नाहीये. मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबई पाण्याखाली गेलीये. पावसामुळे मोठी जीवितहानी घडत आहे. कल्याण मध्ये शाळेची भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीये. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. कल्याणच्या दुर्गाडी परिसरात नॅशनल उर्दू शाळेची भिंत कोसळलीये. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 2 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. अंगावर भिंत पडल्यानं 1 महिला देखील जखमी झाली आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवाही बंद आहे. मुंबई परिसरात आणखीन 2 दिवस असाच पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केला. आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. मालाड नंतर कल्याण मध्ये देखील शाळेची भिंत कोसळलीये आणि यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. शनिवार पासून सुरू असलेला पाऊस काही थांबायचं नाव घेईना. मुसळधार पावसामुळे मुंबई पाण्याखाली गेलीये. पावसामुळे मोठी जीवितहानी झालीये. कल्याण मध्ये शाळेची भिंत कोसळून 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आलीये. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. कल्याणच्या दुर्गाडी परिसरात नॅशनल उर्दू शाळेची भिंत कोसळली आहे. कल्याणच्या दुर्गाडी परिसरातील एका नॅशनल उर्दू शाळेची भिंत कोसळलीये. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 2 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. तर त्याच ठिकाणी 1 महिलेच्या अंगावर भिंत पडल्यानं 1 महिला जखमी झाली आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरूच आहे. मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवाही बंद आहे. मुंबई परिसरात आणखीन 2 दिवस असाच पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. जर गरज असेल तरच मुंबईकरांनो घराबाहेर पडा असं राज्य सरकारनं सांगितलं आहे.